लीजिए खाना खजांटे लेडीज एंड विद हिम लता को एंड बेल आइकन पर क्लिक कीजिए मेरी नई वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले। वेलकम 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 टू माय चैनल खाना खजाना। माझ्या चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे। माझ्या चैनलला जर तुम्ही सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करा, बेल आयकॉन वर क्लिक करा। मी रोज रोज नवनवीन व्हिडिओ टाकत राहते। जर तुम्हाला माझे व्हिडिओ सगळ्यात पहिले पाहिजे असतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला जर तुम्ही सबस्क्राइब केलं तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळेल। आज आपण तवा बर्गर बनवणार आहोत, त्यासाठी लागणारे साहित्य, एक वाटी आपण एक गाजर घेतला आहे तो किसून घेतला आहे, एक टमाटा घेतला आहे, एक वटाणा घेतला आहे तो वाफवून घेतलेला आहे, दोन मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे, दोन कांदे घेतलेले ते बारीक चिरून घेतलेले आहे, पनीर घेतले पनीरचे तुकडे करून घेतलेले आहे, लसणाच्या 5-6 कळ्या घेतल्या आहे त्या आपण कापून घेतल्या आहे, एक शिमला मिरची बारीक कापून घेतली, कोथिंबीर, एक आपण अमूल चीज घेतलं आहे ते आपण किसून घेतलं आहे, बन घेतले आपण हे मध्ये मध्ये आपण असं चाकूने चिरून घेतलेले आहेत, पॅन ठेवलं आहे त्यामध्ये आपण बटर घालूया, थोडंसं एक चमचा बटर घातलं आहे त्यामध्ये आपण 1/2 चमचा तेल घालूया, गरम होऊ द्यायचं आहे, तेल छान आपलं गरम झालं आहे त्यामध्ये आता आपण कांदा घालूया, कांदा घालून आपण मस्त परतून घेणार आहोत, कांदा छान परतला गेला आहे आपण त्यामध्ये लसूण घालूया, लसणाच्या आपण 4-5 पाकळ्या घेतल्या आहे तर बारीक असं चिरून घेतलं आहे तेही आपण मस्त फ्राय करून घेणार आहोत, तेलामध्ये मस्त तळून घेऊ, हिरवी मिरची 2 घेतली आहे ती आपण मस्त तिला बी छान तळून घ्यायची आहे, शिमला मिरची 1 तिला बारीक चिरली आहे ती आपण मस्त तेलामध्ये छान मस्त परतून घेणार आहोत, मस्त आपण परतून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक गाजर किसला आहे तोही छान परतून घेऊया, मस्त याप्रमाणे परतून घ्यायचं आहे, मस्त परतून घ्यायचं आहे गाजर, टमाटा घालूया, एक टमाटा घेतला आहे तो आपण बारीक चिरून घेतला आहे त्यालाही मस्त आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत, मस्त आपले टमाटे पण छान परतून घेतले त्यामध्ये आता आपण हे वाफवलेले वटाणे घालूया तेही मस्त आपण परतून घेऊ, छान मॅश करून घ्यायचे सगळं साहित्य, छान असं मॅश करून घेऊ, छान मस्त सगळं परतून गेलं आहे त्यामध्ये आता आपण पनीरचे तुकडे घालून घेतले ते पनीरही आपण छान तव्यामध्ये परतून घेऊ, मस्त परतून घेतलं आहे आपण पनीर त्यामध्ये आता अमूलचं चीज घालूया, आपण किसून घेतलं आहे अमूलचं चीज आहे तेही मस्त परतून घेत आहोत, एकदम असं बेस्ट आपण हे सगळं परतून घेतलं आहे, गेलं आहे त्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालून घेत आहोत, मस्त परतून घेऊ, छान मस्त तयार झालं आहे, गॅस बंद करूया, मध्ये आता आपण
एक चमचा सेजवान चटनी, एक चमचा आपण रेड चिली सॉस घेतला आहे, एक चमचा टोमॅटो सॉस घेतला आहे. सगळं एकत्र करून घेऊ, मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घेतलं आहे आपण, बन घेतलं आहे आपण. आता आपण हे छान पसरवू घेऊ मस्त. छान याप्रमाणे पसरवून घ्यायचे. मस्त आपण याप्रमाणे पसरवून घेऊया. छान अमूलचं चीज घालूया. आता आपण हे बंद करूया. याप्रमाणे बंद करून घ्यायचे. बटर घेतलंय आपण छान मस्त. पावभाजी मसाला का टाकूया, मस्त मिक्स करूया. छान मस्त आपण फ्राय करून घेणार आहोत. याप्रमाणे छान प्लेटमध्ये मस्त काढूया पावभाजी मसाला. परत आपण फ्राय करून घेणार आहोत. मस्त बन तळून घेऊ आपण मस्त छान. मस्त गरम करून घ्यायचे. याप्रमाणे मस्त आपण फ्राय करून घेतले. काढूया, मस्त काढून घेतले आपण. मस्त आपले हे बर्गर बन तयार आहे. एकदम छान मस्त आपण असं सॉफ्ट याच्यामध्ये मस्त भरून दिलं. एकदम टेस्टी लागतात. जर तुम्हाला माझा या तवा बर्गरचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. Hi. Subscribe to my channel if you love cooking. And also press the bell icon so you can get latest videos notifications for free. Thank you.